यावर्षी आठ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल खरेदी करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेली मात्र ऐन सोयाबीन काढणीच्या वेळेला पावसानं पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे दरवर्षी विदर्भात सर्वाधिक सोयाबीन आणि कपाशीचं उत्पादन घेतलं जात असल्याचं कळून आलं सोयाबीन काढणीच्या वेळेलाच पावसानं संततधार लावल्यानं हाती आलेलं सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे दरवर्षी विदर्भात सर्वाधिक सोयाबीन आणि कपाशीचं उत्पादन घेतलं जातं मात्र मागील वर्षी कपाशीवर बोंडअळी आल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर याचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय सतत सुरू असलेल्या पावसानं शेतातून पाण्याचा निचरा होत नाहीये त्यामुळं शेतात पाण्याचे डबके साचलेत सोयाबीनला कोंब फुटले असून सोयाबीन ही आता काळे पडू लागले यंदाची दिवाळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अंधारच जाणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली एवढ्या नुकसान होऊनही सरकारकडून पंचनामा मदतीची कुठलीही घोषणा केली नसल्याचा आरोप सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे हा नमस्कार मी एक कास्तागार सोयाबीन उत्पादक कास्ता शेतकरी बोलत आहे शेतामध्ये तो असं भरपूर पाणी आहे का सोंगाव कसं आणि काळाव कसं हे आम्हाला आता काही समजून आमचं तंत्रज्ञान पूर्ण बिघडलेलं आहे डोक्याच्या बाहेर झालेलं आहे ना आमचं कर्जमाफ झालं ना काही झालं आणि सोयाबीनचे भाव पाहून तो लढ येऊन राहिलं वरून पाणीही चालू आहे आणि खाली जमिनीवर पाणी आहे सोयाबीन काढावं कसं सो हे पण आम्हाला समजत नाही आहे आता काय जास्त बोलण्यात काही हे नाही आहे कारण काय आता सगळीकडे परिस्थिती फार गंभीर झालेली आहे शेतकऱ्याची हाल खूप खूप फुप का खूपच बे खराब होत आहे ना त्याला जगूशा वाटते ना मोरूशा वाटते बस बाकी काही बोलायची इच्छा नाही ब्युरो रिपोर्ट बेन मराठी